5 मार्च रोजी कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत एक चिमुकला इलेक्ट्रिक शॉक लागून पहिल्या माळ्यावरून खाली पडल्याने 8 मार्च रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा चिमुकला आपल्या भावासोबत घराच्या पहिल्या माळ्यावर खेळत असताना त्याचा हात एका उघड्या विद्युत तारेला लागल्याने त्याला जब्बर शॉक लागला आणि तो पहिल्या माळावरून सरळ खाली पडला. या शॉकमध्ये तो आधीच 45% भाजला गेला होता, तर खाली पडल्याने त्याच्या हाताला, छातीला आणि पाठीला जब्बर मार लागला होता. त्याला उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात दाखल केले असता त्याचा काल 8 मार्च रोजी दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच्यामधला जो मुलगा आहे, मयत मुलगा आहे, हा त्याच्या भावासोबत पहिल्या माळ्यावर, घराच्या पहिल्या माळ्यावर खेळत असताना त्याला इलेक्ट्रिक तार जे आहे त्याला हात लागला त्याचा खेळता खेळता, आणि तसाच तो त्या शॉक लागून तो खाली पहिल्या माळ्यावरून खाली कोसळला. यामुळे त्याला त्याच्या उजव्या हाताला, छातीला आणि पाठीला मार लागला. तसेच 45% तो भाजला गेला त्या शॉकमुळे, इलेक्ट्रिक शॉकमुळे. मग त्याचा ही घटना जी आहे 5 तारखेला घडली, 5 मार्च 2022 आणि त्याला त्याच वेळेला मेयो हॉस्पिटल येथे उपचारकामी भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तो 8 तारखेला मरण पावलेला आहे. घरी याचे आई वगैरे होते, मात्र पहिल्या वेळा मुलं खेळतच असतात, तर खेळता खेळता घरी होता परिवार उपस्थित तिथे, पण खेळता खेळता ते अचानक एक अपघात झाल्यासारखं आहे. ते शॉक लागला आणि ते घटना घडलेली आहे.